कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। मी वाघा समोरही हसत जाईन, पण बापून देवबाप्पाही बदलू शकत नाही। जेव्हा असे आपण कोणाला बदलू शकत नाही तेव्हा काय करायचे? आपण आपला रस्ता बदलायचा। म्हणजे? कधी कधी आपल्याला आपतांशीच लढावे लागते, अशा वेळी आपण धर्मसंकटात पडतो। कौरव पांडव युद्धात अर्जुनाचे असेच झाले होते। रणांगणावर आपलेच भाऊ, काका, आजोबा यांना समोर बघून त्याला प्रश्न पडला की ह्यांच्यावर कसा वार करायचा। तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले की तू नात्यांवर नव्हे तर अपप्रवृत्तीवर वार करतोस। इथे शिक्षणाला विरोध करणाऱ्यांशी आपली गाठ पडली आहे, तेव्हा त्यांची काळजी तर घ्यायचीच, पण भीतीपोटी त्यांना शरण नाही द्यायचे। पण हे तर कृष्ण, बाप्पा, अर्जुन यांना शक्य झाले, आपण साधे माणसे आपल्याला कसे जमणार? ज्याचे उत्तर आपल्याकडे नाही ते प्रश्न आपण मोठ्यांना विचाराव। चला आपण आईला विचारूया। जाऊ बाई, माझे मन अगदी सुपा एवढे झाले आहे। लग्न झाल्यापासून एवढा आनंद मला कधीच झाला नव्हता। सारखी जळकी कुचकी भाषा आणि तुच्छता, असे वाटायचे मरून जावे, कशाला जगायचे? जाऊ दे, तिसरेपणाचे लग्न हे असेच असायचे अशी मनाची समजूत घालायची आणि पुढे जायचे, असेच चालले होते। पण नर्मदा प्रकरण झाल्यापासून मला तुमची उणीव भासायला लागली। राधेचा जीव तर या काका पुतण्यानेच घेतला, पण नशिबाने नारायण थोडा सुधारला आणि सुमन सारखी प्रेमळ मुलगी आपल्याला मिळाली। अरे पण जाऊबाई, परत येऊन तुम्ही ज्या खणखणीत पद्धतीने उभ्या राहिलात त्याने मला मोठेच बळ मिळाले। आणि मग ही लिहायला वाचायला शिकण्याची गोष्ट, पाटी आणि खडू हातात आले, पहिले अक्षर गिरवले आणि मग वाटायला लागले की आपणही कुणीतरी आहोत, आपल्याही जगण्याला किंमत आहे। आणि मग चूल बंदचा मुद्दा आला, कष्टाची चीज झाली। आपण घरासाठी राबतो ते काही उपकार म्हणून नव्हे, त्याची कुणाला तरी कदर असावी एवढीच तर अपेक्षा असते आपली। बायकांनी आणि पुरुषांनी मिळून घर चालवावे, कोणी काय काम करावे हे आवडीनुसार ठरवावे, असे होईल या जगात? आशा करायला काय हरकत आहे। सुभद्राबाईंनी, सुभद्राबाईंनी काय झाले हो? बापू बेशुद्ध झालेत, खूप ताप भरलाय, साऱ्यांनी समजावलंय पण ऐकतच नाहीयेत। नारायण आहे तिथे, पण तुम्ही येता का तिथे? मी येऊन काय होणार आहे? माझा ऐकणार आहेत का? आणि मुळात म्हातारपणी जीवाशी खेळ करायचंच कशाला, मी नाही येत। हे बरे नव्हे सुभद्रे, मान्य आहे ते तुझ्याशी वाईट वागतात, पण आपणही तसेच वागलो तर फरक काय राहिला? जाऊन ये। Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।